रंगारंग कार्यक्रमांनंतर आता आयपीएलच्या सामन्यांना धमाकेदार अंदाजात सुरुवात झाली आहे. यंदाच्या या 16व्या हंगामात 10 संघ आमने सामने आले आहेत, त्यामुळे आता क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. चेन्नई आणि गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यानंतर थरारक अंदाजात आयपीएलला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. वैभव आणि ऋता दोघ जण सर्किट सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ह्या कारणामुळे आपलं रिलेशनशिप वर्कआउट होणार नाही असं वाटतं तुला? आयपीएलचा फीवर सुरू झालाय. आयपीएलचा 16वा सीझन सुरू आहे. अशातच अनेक कलाकारही तिथे सामना पाहायला पोहोचतात. असंच काहीसं मराठी सिनेमाबाबत पाहायला मिळालं. सध्या सगळीकडेच सर्किट या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काय सेवा करू आपली सरकार, तू व्यवहारामध्ये इगो आणायला लागलाय. ए इगो आहे. आयपीएल आणि टीम सर्किट एकत्र आले ते प्री मॅच सेशन मध्ये. या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएल मध्ये प्रमोशन झालं हे विशेष. या सिनेमात वैभव तत्ववादी आणि ऋता दुर्गुळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सध्या या सिनेमाचं प्रमोशनही जोरदार सुरू आहे. वैभव आणि ऋताची जोडी मोठ्या पडद्यावर एकदम फ्रेश दिसत आहे. सर्किट चित्रपटातील अभिनेता वैभव तत्ववादी, अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मॅचपूर्वी माजी क्रिकेटपटू किरण मोरे आणि पूर्वी भावे यांच्याशी सर्किट चित्रपटाविषयी संवाद साधला. माणसाला सर्किट लावच लागतं, सो इट्स अ गुड वे. तुमच्या आयुष्यात असं कोण सर्किट नाही की दिस इज द वन. या गप्पांमधून किरण मोरे यांनी वैभव, ऋता आणि माझ्यात एक साम्य असल्याचं सांगितलं. ते साम्य म्हणजे तिघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये असतो. चित्रपटाविषयी रंगलेल्या गप्पांसह सर्किटचा ट्रेलरही दाखवण्यात आला. तुझा आणि मॅडमला ठेव इथे डिपॉझिटला. वैभव तत्ववादीनं लाईव्ह मॅच साठी कॉमेंट्रीही केली. सर्किट सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून त्यावर नेटकरी आणि त्यांचे चाहते कमेंट करत आहेत. आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवरील अनुभवाविषयी वैभव आणि ऋता म्हणाले की सुरुवातीला खरंच थोडे दडपण होते, पण हा अनुभव खरंच कमालीचा आणि सदैव लक्षात राहील असा होता. सर्किटचा ट्रेलर सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. या दोघांचा सिनेमात एकदम वेगळाच अंदाज दिसला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर सादर करेल. ट्रेलरच्या मध्यभागी वाजणारे पार्श्वसंगीत देखील अप्रतिम आहे. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.